So friends, hope you all are doing well in this phase of lockdown. You are studying well. Okay, so here we come up with again a new lecture related to architectural aptitude. ठीक है? लक्षात घ्या, या आधीचे बरेचसे लेक्चर जे झालेले आहेत, होपफुली तुम्ही सर्व लेक्चर बघितलेले आहेत, प्रॉपरली बघत आहात. काही मुलं नोट्स पाठवतात तर काही मुलांचं अजूनही लक्ष नाही आहे. लक्षात घ्या, लेक्चर्स तुमच्यासाठीच बनवले जातात. प्रॉपरली लेक्चर बघत चला आणि प्रॉपर स्टडी करत चला. ठीक आहे? सो प्रीवियस जेवढे सगळे लेक्चर झाले त्या हिशोबाने आपण आज पण एक नवीन लेक्चर घेऊन आलोय. ते आहे क्यूब अँड डायस. ओके, क्यूब अँड डायस वरती तुम्हाला एखादा क्वेश्चन हा नक्की बीआरच्या आणि नाटामध्ये विचारला जातो. एकतर डायस मध्ये विचारला असेल तर ओपन डायस किंवा अपोजिट साईडला फेस कुठला असणार आहे ह्या सगळ्या गोष्टीत एक्झामिनर क्वेश्चन विचारू शकतो. आणि क्यूब रिलेटेड आपण थोडस काउंटिंग वगैरे मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे? सो बेसिकली आजचा लेक्चर आपण सुरू करूया. चला, काय आहे क्यूब अँड डायस? आता स्टुडंट, मी जर तुम्हाला विचारलं की क्यूब अँड डायस सेम आहे का, लक्षात घ्या, क्यूब आणि डायस सेम आहे का, तर याचा आन्सर तुमचं काय असणार आहे की हा सर दिसताना तर एटलीस्ट सेम दिसतात. बरोबर आहे, तुम्हाला दोन्ही स्क्वेअर शेप मध्ये वाटतात. एवढं सर्व मुलांना, सर्वसाधारण मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण बेसिकली आपण जर फरक डिस्क्राइब करायचं म्हटलं तर लक्षात घ्या कसा फरक आपण दाखवू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल मी जर म्हटलं की एखादा क्यूब, ओके, मला क्यूब एक काढायचा आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीने काढू शकता असं नाही की हीच पद्धत तुम्ही फॉलो करायची. ठीक आहे, आता हे प्रॉपर क्यूब झालं. आता मी डायस काढायचं म्हटलं तर मी दाखवताना फेस किती दाखवू शकतो, बघा किती फेस दाखवू शकतो, तर तीनच फेस मी ते प्रॉपर दाखवू शकतो. बरोबर आहे, कारण की मला अपोजिट साईडचं काहीच दिसणार नाहीये. सो हे जर क्यूब मी म्हणतोय तर हे डायस आहे, तर याच्यामध्ये फरक काय असणार आहे, इथे नंबरच असतील 1, 2, 3 आणि याच्या अपोजिट साईडला पण काही नंबर आपल्याला असणार आहे जे आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे बेसिकली फरक तुम्ही काय सांगू शकता इथे की एकतर डायस वरती आपल्याला नंबर्स बघायला मिळतात जिथे क्यूब वरती आपल्याला बघायला मिळत नाही. लक्षात घ्या, खूप बेसिक आहे, मान्य आहे, पण तरी सुद्धा हे पुढे जाऊन आपल्याला उपयोगी येणार आहे. दुसरा फरक तुम्ही काय सांगू शकता की क्यूब आणि डायस मधला तुम्हाला फरक काय वाटतो? आता माझा एक क्वेश्चन आहे की डायस प्रत्येक वेळी स्क्वेअर शेप मध्ये असतात का किंवा क्युबिकल असतात, दुसरा कुठला शेप नाही आहे डायस साठी? आठवून बघा, थोडस आपण हिस्टरी मध्ये गेलो तर विचार करा, महाभारतात वगैरे ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतील सिरियल मध्ये की डायस तुम्हाला रेक्टॅंग्युलर शेप मध्ये सुद्धा बघायला मिळतात. लक्षात घ्या, रेक्टॅंग्युलर शेप मध्ये सुद्धा बघायला मिळतात. फार रेअर आहेत पण ते असतात. लक्षात घ्या, सो डायस दोन्ही याच्यात बघायला मिळतील तुम्हाला, क्यूब ऍज वेल ऍज रेक्टॅंग्युलर. ओके, सो हे बेसिक डिफरन्स आहे जे दोघांमध्ये आपण क्लिअर आउट केलेला आहे. ठीक आहे, आता आपण क्यूबचा पार्ट आपण थोडासा बाजूला ठेवूया. ठीक आहे, क्यूबचा आपण पार्ट थोडासा बाजूला ठेवूया, आपण फोकस करूया डायस वरती. सध्या आपला फोकस काय असणार आहे? मेजरली डायस वरती. आता डायस बद्दल मला एक सांगा, तुम्हाला किती प्रकारचे डायस माहिती आहेत? थोडस स्वतःला तुम्ही आन्सर दिलं तरी चालणार आहे. आता 1, 2, 3 किती प्रकारचे तुम्हाला डायस माहिती आहेत? लक्षात घ्या, मेजरली दोन प्रकारमध्ये डायसला आपण बायफर्केट करू शकतो किंवा क्लासिफाय करू शकतो. ते म्हणजे पहिलं क्लासिफिकेशन आहे स्टँडर्ड डायस आणि नेक्स्ट आहे नॉन स्टँडर्ड डायस. ठीक आहे, स्टँडर्ड डायस आणि नॉन स्टँडर्ड डायस मध्ये आपण त्या दोघांचं क्लासिफिकेशन करू शकतो. आता ह्या दोघांमधला फरक समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दिस. कारण काय आहे, जर हे तुम्हाला नाही समजले तर तुम्हाला कुठलेही क्वेश्चन याच्यावर सोडवताना खूप जास्त कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. कारण की एक्झामिनर तुम्हाला असं लिहून देणार नाही की इट विल बी स्टँडर्ड डायस, इट विल बी अ नॉन स्टँडर्ड डायस. कंपॅरिझन होतं, क्वेश्चन असे विचारले जातात की दोन डायस मध्ये कंपॅरिझन करून त्यांना ओपन करायला विचारलं जातं, त्याच्या अपोजिट फेस विचारले जातात. सो अशा टाईपचे क्वेश्चन डील करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड डायस एक क्लिअर असले पाहिजे. ठीक आहे, सो आपण वन बाय वन आपण हे सगळे बघणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, स्टँडर्ड डायस बघूया. ठीक आहे, स्टँडर्ड डायस नक्की असतो काय? आता लक्षात घ्या की तुम्हाला एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डायस वरती तीनच फेस दिसतात. ठीक आहे, तीन फेस दिसतात. आता स्टँडर्ड डायसची प्रॉपर्टी सगळ्यात मेजर प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो. फर्स्ट प्रॉपर्टी, अपोजिट फेसेस सम इज इक्वल टू 7. अपोजिट फेसेस सम इज इक्वल टू 7. अँड सेकंड प्रॉपर्टी तुम्ही म्हणू शकता, ऍडजसंट फेसेस डू नॉट इक्वल 7. ओके, ऍडजसंट फेसेस सम 7 नॉट इक्वल टू 7 असं, व्हेअरएज अपोजिट फेसेस सम इज इक्वल टू 7. आता हे कसं म्हणू शकतो, तर मी एक डायस काढतो 2 आणि 3. ठीक आहे, जर हे एक डायस मी इथे कन्सिडर करतोय, लक्षात घ्या, तर आता मी विचारतो तुम्हाला की हे स्टँडर्ड डायस आहे की नाही हे तुम्ही कशावर ओळखणार? तुम्हाला अपोजिट काय दिसतंय का? तर नाही दिसत आहे. मला असं डायरेक्टली मी सांगू शकत नाही की 1 च्या अपोजिट काय असणार आहे, 2 च्या अपोजिट काय असेल किंवा 3 च्या अपोजिट काय असेल. लक्षात घ्या, सो अशावेळी काय करायचं, ऍडजसंट साईड सोबत डील
करायचं. प्रत्येक वेळी हे काम येईल असं नाही आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे की दोन डायस मधला फरक करण्यासाठी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता मला सांगा, दोन ऍडजसंट साईड घेतल्या, ही एक फेस घेऊया, हे एक फेस घेऊया, ठीक आहे. आता इथे सम किती होणार आहे, 3, ठीक आहे. ह्या दोघांचं घेतलं 5 आणि ह्या दोघांचं घेतलं तर 4, म्हणजे कुठल्याही दोन फेसेस जे मला समोर दिसत आहेत त्यांचा ऍडिशन घेतल्यानंतर 7 अजिबात येत नाहीये. म्हटल्यावर हा डायस हा स्टँडर्ड डायस आहे हे आपण ओळखून चालायचं, ठीक आहे. हा डायस काय असणार आहे, तर स्टँडर्ड डायस असणार आहे. आता स्टँडर्ड डायसची प्रॉपर्टी नंबर 1 कडे आपण जाऊया. काय म्हणतोय आपण, अपोजिट फेसेस सम इज इक्वल टू 7. अपोजिट फेसेस सम इज इक्वल टू 7 जर मी म्हणत असेल तर विचार करा की मी असं लिहितो 1, 2 आणि 3. आता ह्याच्या अपोजिट असा कुठला नंबर आपण टाकणार की जिथे आपल्याला प्रत्येक वेळी ह्याची ऍडिशन 7 आली पाहिजे. तर ऑब्व्हियसली 1 च्या अपोजिट असणार आहे 6, 2 च्या अपोजिट असणार आहे 5 आणि 3 च्या अपोजिट असणार आहे 4. ओके, सो एखादा डायस जेव्हा तुम्ही ओळखू शकता की तो स्टँडर्ड आहे की नॉन स्टँडर्ड आहे, तुम्ही बघता क्षणी सांगू शकता की ह्याच्या अपोजिट फेस कुठला असणार आहे. तर ह्या स्टँडर्ड डायसला आपण ओळखल्यानंतर मी सांगू शकतो, मला क्वेश्चन विचारला की विच इज द अपोजिट फेस टू 1, सो द फेस विल बी 6. विच इज अपोजिट टू 2, इट विल बी 5. विच इज अपोजिट टू 3, इट विल बी 4. सो लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी एवढ्याच करता सांगतो आहे की पहिला तर डायस ओळखणं गरजेचं आहे, कारण बरेच मुलं प्रॉब्लेम इथेच क्रिएट होतो की नॉन स्टँडर्ड आणि स्टँडर्ड डायस मधला फरकच नाही कळत आणि मग पुढे जाऊन क्वेश्चन जे सोडवायचे आहेत ते थोडेसे क्रिटिकल आहेत, त्यासाठी ह्याची समज असणं फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. सो होपफुली स्टँडर्ड डायस बद्दल तुम्हाला क्लिअर झालं असेल, ठीक आहे. आता इथे आपण नॉन स्टँडर्ड डायस बद्दल इथे बघून घेऊया, ठीक आहे. पॉज करून तुम्ही नोट्स सायमल्टेनियसली लिहू शकता, नाहीतर नंतरही तुम्ही प्रॉपरली नोट्स घेऊ शकता, ठीक आहे. आता बघा, इथे मी जर नॉन स्टँडर्ड डायस, आता मी इथे एक डायस काढतो, तुम्ही स्वतः विचार करा की आता ह्या दोघांमधलं जर मला गोष्ट क्लिअर झालेली आहे की स्टँडर्ड डायस तर मला कळलेला आहे, तर नॉन स्टँडर्ड डायस मध्ये काय असू शकतं, बिलकुल याच्या अपोजिट काहीतरी असेल. आता बघा, मी इथे काढतोय, ओके, 2, 3, 5 मी असे काही नंबर काढले. आता ह्या डायस बद्दल तुम्हाला काय दिसतंय, हे ह्या एक्सप्लेनेशन वरून तुम्ही ह्या डायस बद्दल काय बोलू शकता. आता मी इथे लिहितो नॉन स्टँडर्ड डायस, काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त तुम्ही ओळखलं पाहिजे की हे नक्की काय फरक असू शकतो. आता बघा, ह्याचा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट, ऍडजसंट फेसेस सम इज इक्वल टू 7. बघा, अगदी याच्या अपोजिट आहे, ऍडजसंट फेसेस सम इज इक्वल टू 7 आहे. आणि दुसरी मेजर प्रॉपर्टी, अपोजिट फेसेस सम विल नॉट बी इक्वल टू 7. अपोजिट फेसेस सम विल नॉट बी इक्वल टू 7. आता ते कसं ते एकदा बघून घेऊया. बघा, असं कंपल्सरी नाही आहे की सगळे असे कॉम्बिनेशन पकडल्यानंतरच मला प्रत्येक वेळी 7 मिळेल, असं काही कंपल्सरी नाही आहे. एक जरी कॉम्बिनेशन तुम्हाला 7 देत असेल तरी सुद्धा तो नॉन स्टँडर्ड डायसच आहे, लक्षात घ्या. आता 5+2 इथे मला 7 मिळालं, 2+3 ऑब्व्हियसली 5 आहे, 5+3 8 आहे, म्हणजे एकच कॉम्बिनेशन असं आहे जे मला 7 देते, बरोबर आहे. तर एकही कॉम्बिनेशन जर असं मिळत असेल तर त्याला म्हणायचं इट इज अ नॉन स्टँडर्ड डायस, ठीक आहे. इट इज अ नॉन स्टँडर्ड डायस ही आपल्याला गोष्ट इथे क्लिअर असणं गरजेचं आहे. आता ऑब्व्हियसली जर ऍडजसंट फेसेस मला सम 7 देत आहेत तर अपोजिट फेस तर मला सम 7 देणारच नाही, तिथे काही ना काहीतरी वेगळे नंबर नक्की असणार आहे. तर ते कसे ओळखायचे, ते याच्यापेक्षा थोडंसं क्रिटिकल आहे आणि ऑप्शन्स वरती डिपेंड राहतं, लक्षात घ्या, ऑप्शन्स वरती डिपेंड राहतं. आता फॉर एक्झाम्पल मला इथे कोणी विचारलं की व्हॉट इज अपोजिट टू 2, बघा, व्हॉट इज अपोजिट टू 2 असा जर मला क्वेश्चन इथे कोणी विचारला, याचा आन्सर मी काय देणार, इथे मला काही माहीत नसणार की 2 च्या अपोजिट नक्की असणार काय, कारण की ऍडिशन 7 होत असती अशासारखी तर मी म्हटलं असतं 5, पण आता आपल्याकडे असं काहीच नाही आहे की आपण डिरेक्टली सांगू शकतो की 2 च्या अपोजिट काय आहे. सो ते गोष्ट राहते पूर्णपणे डिपेंड तुमच्या ऑप्शन्स वरती, कशावरती डिपेंड राहणार आहे, तुमच्या दिलेल्या एक्झामिनरच्या ऑप्शन्स वरती डिपेंड राहणार आहे की नक्की काय असणार आहे. एक छोटंसं इथे एक्झाम्पल फक्त क्लिअर आउट करून देतो. आता विचार करा, पहिली गोष्ट अशी विचार करून बघूया की 2 च्या अपोजिट काय नसणार आहे, 2 च्या अपोजिट काय नसणार आहे. तर पहिली गोष्ट इथे 5 तर नसणार आहे, कारण की 5 ऍडजसंट वरती आहे, सो 5 नाही. त्यानंतर 3 सुद्धा नाही आहे, ऑब्व्हियसली 3 सुद्धा नसणार आहे. आता तुम्ही विचार करा, आता विचार करा की ह्याला अजून किती ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल राहतात. तर 2 च्या अपोजिट 1 असू शकतो, 4 किंवा 6, काय काय असू शकतं, 1, 4 किंवा 6.
या तिघांपैकी कुठलीही गोष्ट याच्या अपोजिट असू शकते तुमच्या, डिपेंड राहतं ह्या ऑप्शन्स वरती तुमच्या की एक्झामिनरने नक्की तुम्हाला ऑप्शन काय दिलं आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रॉपर आन्सर चूज करू शकता. पण 100% ही खात्री आहे फाईव्ह आणि थ्री तर नाही आहे, कारण की ते मला इथे समोरच दिसतात, कारण ते मला इथे समोर दिसतात लक्षात घ्या. ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो इथे अपोजिट फेस ओळखणं फार कठीण नाही आहे, इझिली तुम्ही सांगू शकता की ऍडिशन ऍडिशन इज इक्वल टू 7 देन अपोजिट फेस ऑब्विसली ते इझिली गेस करू शकतो, ऍडिशन दाखवायचं आणि क्लिअर आउट करायचं. पण इथे तशी पॉसिबिलिटी नाही आहे. नॉन स्टँडर्ड टेस्ट मध्ये आपल्याला थोडस क्रिटिकल करावं लागतं सोल्युशन्स, कारण ते सांगता येत नाही की त्याच्या मागे कुठला फेस असू शकतो नक्की, कारण की असं काही टिपिकल आपल्याकडे अवेलेबल नाहीये की टू च्या अपोजिट काही बाबा सम येते का वेगळी किंवा काही डिव्हिजन आहे का मल्टिप्लिकेशन असं काही अवेलेबल नाही आहे. सो हे तिन्ही ऑप्शन असू शकतात, हे तिन्ही ऑप्शन असू शकतात लक्षात घ्या. सो अशा वेळी काय करायचं लागतं की पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्झामिनरने काय दिले ते तुम्ही पहिला प्रॉपर स्टडी करायचं. एक्झामिनरने तुम्हाला काय दिले हे तुम्ही प्रॉपर स्टडी करून घ्यायचं. आता एक्झामिनरने जर फक्त वन ऑप्शन मध्ये दिलं असेल, फॉर एक्झाम्पल ए दिलंय 5, B, 3, C, 1 आणि D किंवा नन ऑफ दिस, ओके नन ऑफ दिस असं दिलेलं आहे, तर अशा वेळी मी वन आन्सर टिक करू शकतो, कारण वन आन्सर असू शकतं, वन आन्सर हे असू शकतं लक्षात घ्या. हे इम्पॉर्टंट आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, असा मल्टिपल ऑप्शन आपण असे बनवू शकतो. मल्टिपल ऑप्शन 1 or 4 or 6 विल बी ऑप्शन, 4 or 6 विल बी ऑप्शन, 1 or 6 विल बी ऑल्सो एन ऑप्शन, एज वेल एज ओनली 4 and only 6 विल बी ऑल्सो एन करेक्ट ऑप्शन. सो लक्षात घ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. हे बेसिकली तुम्हाला हे जर इथे क्लिअर आउट होत आहे, इथे तुम्हाला जर कळते की दोघांमधला फरक काय आहे, तर तुम्ही नक्की हे प्रॉब्लेम सोडवू शकता. ठीक आहे, आपण बघणार आहे की एक एक छोटे छोटे सिंपल प्रॉब्लेम्स आपण बघूया की त्याच्यावर तुम्हाला बेटर आयडिया होईल. ठीक आहे, चला आता ऑब्व्हियसली एक्झामिनर तुम्हाला काय सांगणार नाही आहे विच डायस इट विल बी स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड, तुम्हाला फक्त गेस आउट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काही ना काही इथे टेक्निक सांगितलेली आहे. सो तेवढी लक्षात ठेवायची, आता कुठल्या डायस साठी ऍडजस्टमेंट 7 असतात आणि कुठल्या डायस साठी अपोजिट 7 असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता इथे डायस आपण काढून घेऊया. ओके, इथे काढून घेऊया आपल्याला, इथे पुढे जाऊन आपल्याला कंपॅरिझन ऑफ डायस सुद्धा एक पॉइंट बघायचा खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, सो इथे आपण काढून घेऊया चला 3, 4 आणि 2. ओके, 3, 4 आणि 2 आणि इथे आपण कॉमन आपला आहे जे 1, 2 आणि 4 असं घेऊया, 1, 2 आणि 4. ठीक आहे, आता आपण इथे बघूया, लक्षात घ्या. आता ह्या दोन डायस मध्ये स्टँडर्ड अँड नॉन स्टँडर्ड डायस कुठला आहे ते सांगा. पहिली गोष्ट हे डायस नक्की काय असणार आहे, पहिली गोष्ट आपण काय चेक करायचं की ऍडजस्टमेंट साईड 7 होतात का, तर यस 4 + 3 = 7. सो दिस डायस इज डेफिनेटली नॉन स्टँडर्ड डायस. ओके, नॉन स्टँडर्ड डायस. आता इथे ऍडजस्टमेंट काय आहे का, 2 + 1 नाही, 1 + 4 पण नाही, 2 + 4 पण नाही. ओके, सो दिस विल बी अ स्टँडर्ड डायस, स्टँडर्ड डायस असणार आहे, हे नॉन स्टँडर्ड डायस असणार आहे. तर ही गोष्ट काढल्यानंतर क्वेश्चन कुठल्या टाईपचे विचारू शकतात ते आपण पहिला बघूया. ह्याच्यासाठी पहिला ट्रायल करून घेऊया. असं म्हटलं क्वेश्चन मी असं दिला, व्हॉट इज अपोजिट टू 3, व्हॉट इज अपोजिट टू 3. आता मी काही ऑप्शन्स लिहितो, ठीक आहे, काही ऑप्शन्स लिहितो. इथे बघा, आता फर्स्ट ह्याच्यात आपण काय म्हणतोय 4, 2 आणि 5. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही तर आन्सर गेस केला असेल, पण इथे आता बघा कसं येऊ शकतं की 5 or some other number. ओके, अँड डी अगेन इट विल बी नन ऑफ दिस इन दिस टाइप. आता एक लक्षात घ्या, ह्या दोन ह्याच्यावर आपण थोडस एक्सप्लेनेशन घेऊया, व्हॉट इज अपोजिट टू 3. आता हे म्हटल्यानंतर पहिली गोष्ट आणि 4 and 2 तर नसणार आहे अपोजिट, ते जर माझे ऍडजस्टंट साईड दिसतात. आता 5 हा असू शकतो, हे कसं आपण गेस करणार आहे, तर 3 च्या अपोजिट नसणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, तर 4 नसणार आहे आणि 2 नसणार आहे. ठीक आहे, त्या दोन गोष्टी नसणार आहे. असू कुठल्या शकतात, तर 1, 5 आणि 6 हे असू शकतं. ओके, 1, 5 आणि 6 हे तिन्ही असू शकतात.
आता ह्या तिघांमधून बरेच ऑप्शन बनू शकतात, जसं की एक ऑप्शन आहे तसं इथे असं असू शकतं 6 or 1 or 5 डी नन ऑफ दिस असं पण असेल, ठीक आहे. आता अजून कन्फ्युजिंग ऑप्शन कसे असू शकतो ते बघूया. इथे म्हटलं 5 बी, इथे 1 सी, म्हटलं 6 अँड डी म्हटलं ऑप्शनला मी 6 or 1 or 5 असं ऑप्शन असेल. आता बघा आपण हळूहळू आन्सर टिक करायला सुरुवात करूया. कशी टिक येणार ते बघा. इथे काय करंट असणार, व्हॉट इज अपोजिट टू 3, ऑब्वियसली ह्या तिघांमधला एक नंबर एकच दिसतोय, सो 5 इथे आला, इथे 5 or 1 इथे आल्यानंतर 4 उत्तर नाही आहे, इथे हे आन्सर आहे. आता ह्या ऑप्शन मध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं मुलांना की सर ऑप्शन सर्वच करेक्ट दिसतात, सर्व ऑप्शन इथे मला करेक्ट दिसतात, नक्की चूज करायचं कुठला, ठीक आहे. आता बघा 5 असू शकतो, 1 ही असू शकतो आणि 6 पण असू शकतो. पण एक लक्षात घ्या स्टुडंट्स की 1 इज द ओनली आन्सर असा आहे का? 1 विल बी द आन्सर अँड ओनली आन्सर नाही, 5 विल बी द आन्सर अँड ओनली आन्सर असं पण नाही, अँड 6 विल बी द ओनली आन्सर असं पण नाही आहे. आपण सांगू शकत नाही ना की कुठला नंबर असू शकतो. सो बेस्ट पॉसिबल ऑप्शन आपल्याला चूज करायला लागतं अशा वेळी, ते म्हणजे हे ऑप्शन, ठीक आहे. सो ह्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे की ऑप्शन वरती, मी मगाशी तेच सांगितलं, ऑप्शन्स वरती बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डिपेंड असणार आहेत की नक्की एक्झामिनरने आपल्याला कुठला ऑप्शन दिलाय त्या पद्धतीने आपल्याला ते चूज करावं लागणार आहे, ठीक आहे. रिलेटिव्हली स्टँडर्ड डायस खूप इझी आहे, रिलेटिव्हली स्टँडर्ड डायस खूप इझी आहे, इव्हन कंपॅरिझन खूप इझी आहे. बघूया आपण आता इथे जर मी क्वेश्चन विचारला, ह्या डायसाठी मी क्वेश्चन विचारला, अपोजिट फेस 2, 4 असं मी विचारलं, एकदम इझ आहे. इथे ऑप्शनची तुम्हाला गरज आहे का? तरी सुद्धा एक्झामिनर ऑप्शन आता ऑब्व्हियसली देणार आहे, ए बी 2 दिला, त्यानंतर सी 3 दिला अँड डी 6 दिला, ठीक आहे. असे काही ऑप्शन दिले, ऑब्व्हियसली इथे तुम्हाला माहिती आहे की स्टँडर्ड डायस आहे, स्टँडर्ड डायस अपोजिट फेसेस ऍड अप टू 7, सो 4 + 3 = 7, सो दिस विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके, इथे गेस करणं खूप सोपं आहे, इथे गेस करणं खूपच सोपं आहे, पण नॉन स्टँडर्ड डायस साठी थोडंसं गेस करणं थोडंसं डिफिकल्ट असं म्हणणार नाही, थोडंसं ट्रिकी आहे. तुम्हाला मोस्ट करेक्ट आन्सर हे चूज करावं लागेल ऑप्शन मधून, असं म्हणू शकत नाही की हे पण करेक्ट, हे पण करेक्ट, हे पण करेक्ट आणि हे पण करेक्ट असं नाही म्हणू शकत. मोस्ट करेक्ट आन्सर काय म्हणतो, मोस्ट करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करायचं आहे जे की ए असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे कुठले ऑप्शन असू शकतात. आता हे इझी, मीडियम, मीडियम आणि हे थोडंसं डिफिकल्ट लेवलला आपण म्हणू शकतो की एक्झामिनर विचारू शकतात, ठीक आहे. सो अशा वेळेचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येतात. कसं आपण या छोट्या छोट्या पार्ट कडे थोडंसं निग्लेक्ट करतो की ह्या गोष्टी काय विचारणार आपण, कसं 3D काउंटिंग, फेस काउंटिंग, एज काउंटिंग, या बऱ्याचशा गोष्टीला मेजर टॉपिक्स कडे आपण कॉन्सन्ट्रेट करतो, पण एक्झामिनर कुठलेही क्वेश्चन विचारू शकतो. आणि एव्हरी इयर तुम्हाला क्वांटिटी एप्टिट्यूड आणि रिझनिंग मधून क्वेश्चन येतात, मिनिमम 2 to 3 क्वेश्चन विचारतात वेगवेगळ्या टॉपिकवरती. सो आतापर्यंत आपण जे घेतोय हे सगळे क्वांटिटी एप्टिट्यूड आणि रिझनिंगच आहे, ह्याच्यावरती 100% 2 to 3 क्वेश्चन येतात आणि ते तुमचे 12 marks पर्यंत जाणार आहेत लक्षात घ्या. सो ते महत्वाचं आहे आणि अगदी सोपं आहे, असं नाही की डिफिकल्ट आहे, सो इझिली क्लिअर आउट होऊन जाणार आहे, ठीक आहे. चला आता हे क्लिअर झालं असेल तर आपण याच्यानंतरचा पॉईंट बघून घेऊया. सो आता बघूया आपण पुढचे पॉईंट काय असणार आहे. चला आता एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झामिनर कुठल्या टाइपचे क्वेश्चन विचारू शकतो. ओके, या बेस वरती एक्झामिनर कुठल्या टाइपचे क्वेश्चन विचारू शकतो. तर फर्स्ट टाइप आहे की व्हेन 1 dice इज गिवन. ओके, एक सिंगल डायस दिला असेल आणि त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. सेकंड, व्हेन 2 dice आर गिवन. सिमिलरली मोर दॅन 2 असं म्हणू शकतो, मोर दॅन 2 आर गिवन. ओके, हे 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट विचारू शकता. आणि फोर्थ जो आहे इम्पॉर्टंट, ओपन डायस वरती क्वेश्चन येतो. काय येतो? ओपन डायस वरती क्वेश्चन येतो. लक्षात घ्या सर्व क्वेश्चन का महत्वाचे आहे, कारण की जोपर्यंत तुम्हाला डायसची कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत डायस ओपन करू शकत नाही तुम्ही. लक्षात घ्या, आपल्याला मेजरली कॉन्सन्ट्रेट काय करायचं आहे की डायस कुठले आहे, स्टँडर्ड की नॉन स्टँडर्ड, आणि मग ओपन करायचं आहे जेणेकरून आपल्याला एखादा ओपन डायस बंद करायला आणि एखादा बंद डायस ओपन करायला आपल्याला सोपं जाणार आहे. ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्ही मला वाटतं बऱ्याचशा पेपरमध्ये बघितले असतील. होपफुली करेक्ट आले असेल तर चांगलंच आहे, नसेल तर आजच्या लेक्चरमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहे, ठीक आहे. सो ह्या टाइपचे क्वेश्चन विचारू शकतात. आता महत्वाचं म्हणजे जेव्हा सिंगल डायसेसचा जेव्हा प्रॉब्लेम नाही आहे, 2 or 3 डायसच्या वेळी काय होतं ते आपण पहिला बघूया. मेजरली 2 डायसच्या कंपॅरिझनचे विचारले जातात. सो इम्पॉर्टंट पॉइंट काय असतो, कंपॅरिझन ऑफ
टू डाइस, ओके, कंपैरिजन ऑफ टू डाइस, ओके। सो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला दोन डाइस मध्ये कंपैरिजन विचारलं जातं। फॉर एग्जांपल आता इथे जर मी म्हटलं तर दोन डाइस कुठले उरले, पहिले तर आपल्याला नॉन स्टँडर्ड डाइस आणि स्टँडर्ड डाइस आपल्याला माहिती आहे। सो कंपेयर कुठले कुठले होऊ शकतात, तर पहिली गोष्ट ऑब्वियसली स्टँडर्ड डाइस अँड स्टँडर्ड डाइस विल बी कंपेयर्ड, हे कंपैरिजन आहे वॅलिड। त्यानंतर नॉन स्टँडर्ड डाइस अँड नॉन स्टँडर्ड डाइस दिस विल बी ऑल्सो ओके। थर्ड कंपैरिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट वेअर स्टँडर्ड डाइस अँड नॉन स्टँडर्ड डाइस इज कंपेयर्ड। आता असं म्हणू नका की सर दोन वेगवेगळे डाइस कंपेयर कसे होणार, बरेचशी मुले इथेच कन्फ्यूज होतात, हे दोन गोष्टी इझिली तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाते। जे सिमिलर टाइपचे जेव्हा तुम्हाला डाइस कंपेयर करायचे आहेत तेव्हा इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता, पण जेव्हा कंपेयर वेगवेगळे दोन डाइस करायचे आहेत तेव्हा तुम्हाला थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते। ठीक आहे, चला आपण बघू कंपेरिजन कसं होऊ शकतं। ओके, आता सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्टँडर्ड डाइस मध्ये कंपेरिजन कसं आहे ते चेकआउट करून घेणार आहे। पण ह्यामध्ये सुद्धा सब टाईप असे येतात, असे सब टाईप आपल्याला बघायला मिळतील। फर्स्ट टाइप आपण बघूया, व्हेन वन फेस इज कॉमन, ओके, व्हेन वन फेस इज कॉमन म्हणजे काय की एक फेस दोन्ही ह्याच्यात आपल्याला कॉमन दिला। ऑब्व्हियसली आपण दोन डॅश बद्दल बोलतोय काढूनच घेऊया इथे, तुम्हाला एक बेटर आयडिया येऊन जाईल। ओके, सो हे दोन डायस आहेत, ऑब्व्हियसली या दोघांमध्ये कंपॅरिझन करून कुठे जरी आपल्याला क्वेश्चन सोडवायचे असणार आहेत, पण काय म्हटलं मी, व्हेन वन फेस इज कॉमन म्हणजे या दोघांमध्ये कुठेतरी एक अंक हा सेम असणार आहे, एक नंबर हा आपल्याला सेम असणार आहे। चला बघूया, ओके, आता बघा आपण काय म्हणतोय की इथे दोन डायस आहेत, इथे कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे। आता क्वेश्चन कसे असू शकतात ते बघायचं आपल्याला। मेजरली आता मला सांगा की ओके इथे एक तर गोष्ट आपल्याला क्लिअर होते की दोन्हीही आपल्या इथे काय आहेत तर स्टँडर्ड डायस आहेत। इथे बघा कशाचं ऍडिशन सेव्हन होतंय का, फ्रंट डायचं, कुठेही फ्रंट डायचं ऍडिशन सेव्हन होत नाहीये। याच्यावरून बरेचसे क्वेश्चन मी सांगू शकतो, बरेचसे आन्सर मी सांगू शकतो याच्यावरून प्रॉपरली, पण आपल्याला जर कंपॅरिझन करायचं असतं कसं आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला असं होणार नाही, प्रत्येक वेळी तुम्हाला सिमिलर डायस असेल असं नाहीये, आपल्याला थर्ड पार्ट पण बघायचा आहे। तर अशा वेळी काय करायचं असं महत्वाचं म्हणजे की तुम्हाला क्लॉकवाईज जायचं, लक्षात घ्या कॉमन साइड कुठली आहे तर थ्री, थ्री इज कॉमन, सो थ्री पासून आपण पकडायचं आणि क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आपण जायचं, या डिरेक्शन मध्ये आपण हळूहळू शिफ्ट व्हायचं, ओके, इथून इथे, इथून इथे आणि इथून इथे, ओके। सो मी पहिला थ्री लिहिलं, थ्री नंतर काय येतंय तर टू, आणि टू नंतर येते वन। आता ह्याच्यात जर मी थ्री फर्स्ट पकडतोय, बघा इथे जर मी थ्री पहिला पकडलं, ऑब्व्हियसली थ्रीच्या खाली मी थ्री लिहिणार, थ्री नंतर काय आलं फाय, आणि फाय नंतर काय आलं सिक्स। आता तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कॉमन साईड होती माझी, आता ह्या दोघांचं ऍडिशन करून बघा किती आलं सेव्हन, त्याचं पण सेव्हन, म्हणजेच काय की आपल्याला आधीच माहिती होतं की नॉन स्टँडर्ड, सॉरी स्टँडर्ड डायस आहे, त्याच्या अपोजिट साईडचं काय असणार आहे ऍडिशन सेव्हन असणार आहे। पण जेव्हा तुम्ही दोन डायस कंपेअर करता आणि कॉमन साईड तुम्हाला दिली असेल तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करायच्या, लक्षात घ्या तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करायच्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे। सो याच्यावर इझिली तुम्हाला आन्सर देऊ शकता, मी जर याच्यावरती क्वेश्चन विचारला व्हॉट इज अपोजिट टू वन, तुम्हाला असं काही करायची गरज नाही, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्ही सिक्स म्हणू शकता, ओके। पण हे थोडस लक्षात ठेवणं का गरजेचं आहे, आपल्याला स्टँडर्ड नॉन स्टँडर्डच्या वेळी हे उपयोगी येणार आहे। सो होपफुली हे कळलं असेल की क्लॉकवाईज आणि नॉन क्लॉकवाईज डिरेक्शन, सॉरी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये कसं जायचं आणि कंपॅरिझन कसे करायचे आपल्याला, हे फक्त तुमच्या व्हेरिफिकेशन साठी दिलेलं आहे। मेजरली आपल्याला काय आहे की कुठली साईड कशाचा अपोजिट आहे हे आपल्याला महत्वाचं आहे। सो याच्यावरती मल्टिपल क्वेश्चन बनू शकतात, मल्टिपल क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात, डिफरंट डिफरंट ऑप्शन असतील, तुम्हाला इझिली गेस आउट करायला काही कठीण नाही येते की आन्सर तुमचं काय असणार आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट कंपॅरिझन करून घेऊया। लक्षात घ्या सायमल्टेनियसली नोट्स बनवत असाल तर व्हिडिओ पॉज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, मल्टिपल टाइम्स बघितला तरी प्रॉब्लेम नाही आहे, आणि हे सिम्पल कन्सेप्ट आहे, मला वाटतं वन टेक मध्ये तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत असतील, असं फार काही अगदी चार चार वेळा व्हिडिओ बघायची गरज नाही आहे। ठीक आहे, आता इथे मी म्हणतो वन टू आणि थ्री, आता इथे मी म्हणतो फोर थ्री आणि सिक्स। ठीक आहे, आता मी इथे असं म्हणतोय, आता इथे पहिली गोष्ट हे काय आहे तर हे आहे स्टँडर्ड डायस, इथे ऍडिशन बघा काय होते तर सायमल्ट
adjacent faces ची addition 7 होत नहीं है, पण इथे बघितलं तर adjacent faces ची addition 7 होते. सो हा डायस कुठला स्टँडर्ड आहे आणि हा नॉन स्टँडर्ड डायस आहे. ठीक आहे, सो आता स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड मध्ये आपण कंपॅरिझन करून बघूया की काय नक्की होणार आहे. ओके, नॉन स्टँडर्ड पण इथे ते पण दाखवेल, पण मेजरली हे आपल्याला बघायचं आहे. आता इथे सुद्धा काय आहे, वन फेस इज कॉमन, कुठला आहे अगेन इथे 3 कॉमन आहे. मी सेम पद्धत वापरणार, लक्षात घ्या सेम पद्धतीने वापरणार आहे. मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच मी फिरणार, इथून क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच फिरणार. सो इथून इथे या पद्धतीने इथून आणि इथून, ऑब्व्हियसली मी 3 लिहिलं, त्यानंतर आलं 2, त्यानंतर आलं 1. आता हे डायस घेतल्यानंतर मी 3 जर फर्स्ट लिहितो, त्यानंतर काय येणार आहे 6, आणि 6 नंतर येणार आहे 4. सो आता जर मला कोणी विचारलं की व्हॉट इज अपोजिट टू 2, तर 2 च्या अपोजिट आहे 6 आणि 1 च्या अपोजिट आहे 4. लक्षात घ्या, इथे तुम्हाला ह्या पद्धतीच्या प्रॉब्लेम्स मध्ये ही क्लॉकवाईज मेथड खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी इथे बघून डायरेक्टली सांगू शकत नाही की वनच्या अपोजिट 6 आहे 4 आहे, काही मी सांगू शकत नाही आहे. लक्षात घ्या, सो हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने बघताय, कुठल्या पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शन मधून बघताय, कुठली साईड कॉमन आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे समजणं खूप गरजेचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही सांगू शकता, ओके इफ दिस साइड इज कॉमन 2 च्या अपोजिट 6 असणार आहे आणि 1 च्या अपोजिट 4 असणार आहे. सो हे तुमचं आन्सर असेल. सिमिलरली तुम्ही नॉन स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्डचं कंपॅरिझन करायचं म्हणतात तरी सुद्धा तेही सोपं आहे, तेही आपण बघून घेऊया इथे लगेच. त्यामध्ये तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन काहीच नसणार आहेत, कारण की तुमचे डायस सेम आहेत. ठीक आहे, ओके, सो ह्याच्यावरून काय झालं, हे नॉन स्टँडर्ड डायस झालं. इथे पण आपण बघूया, ओके आता इथे बघायला गेलं तर एक साइड तर ऑब्व्हियसली कॉमन आहे 2, इथे हा सुद्धा नॉन स्टँडर्ड आहे, हा सुद्धा नॉन स्टँडर्ड आहे. सिमिलर वे मध्ये जायचं, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरायचं, म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल की कशाच्या ऑपोजिट काय असणार आहे. 2 4 3, इथे काय असणार आहे 2 6 आणि 5. बघा ही साइड आपली कॉमन होती, सो 4 च्या अपोजिट काय आलं 6, 3 च्या अपोजिट काय आलं 5. इथे बघा इथे नॉन स्टँडर्ड डायस आहे तुमचे, इथे अपोजिट फेसेस सुद्धा हे 7 ऍड होत नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही व्हेरीफाय करू शकता, जर ह्यातलं कुठलं ऍडिशन 7 आलं असतं तर आपण चुकलो, कारण की ते मग स्टँडर्ड डायची प्रॉपर्टी आहे, हे नॉन स्टँडर्ड डायस एक्झिबिट करू शकत नाही. सो ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा तिन्ही आपण कंपॅरिझन पाहिजे की वेगवेगळे जेव्हा आपल्या डायस कम्पेअर करायचे असतील तेव्हा सुद्धा क्लॉकवाईज मेथड आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट आहे, आणि सिमिलरली जेव्हा सिमिलर डायस कम्पेअर करायचे तेव्हा सुद्धा आपल्याला ते इम्पॉर्टंट असणारच आहे. ओके, सो याच्यानंतर आता काय असणार आहे, आता इथे मी म्हटलं वन फेस इज कॉमन, आता असं म्हणजे आपण 2 फेसेस आर कॉमन, मग काय असू शकतं. ठीक आहे, ते पण एक्झाम्पल बघून घेऊया. चला होपफुली हे क्लिअर झालं असेल, इझी आहे. त्याच्यावरून तुम्हाला ओपनिंग ऑफ डायस अँड क्लोजिंग ऑफ डायस खूप इझी जाईल, खूप म्हणजे खूपच इझी जाईल, कारण की जर तुम्हाला माहितीच आहे की तो डायस आहे कुठला, सर इझिली तुम्ही तो ओपन करू शकता आणि तुम्ही सांगू शकता कशाच्या अपोजिट काय असणार किंवा ऍडजस्टिंग साइड्स कशा असणार. ठीक आहे, सो व्हेन 2 फेसेस आर कॉमन, ओके व्हेन 2 फेसेस आर कॉमन. आता इथे बघूया आपण. चला आता इथे मी तुम्हाला काही सांगणार नाही की हे कुठलं डायस आहे नाही आहे, हे तुमचं तुम्ही ओळखायचं आणि कंपॅरिझन तुम्हाला जमलं पाहिजे. हे खूप इझी आहे, रिलेटिव्हली हे खूपच इझी आहे, इथे तुम्ही इझिली गेस आउट करू शकता. बघा आता मी इथे म्हटलं 1 2 आणि 3, तर ऑब्व्हियसली इथे कुठे तरी 2 3, आणि इथे आपण म्हणूया 4 5 6 म्हणूया, चालेल इथे 6 म्हणूया. ठीक आहे, सो आता इथे तुम्ही बघू शकता इझिली की महत्वाची गोष्ट म्हणजे काय, बघा इथे 2 आणि 3, इथे 2 आणि 3 कॉमन आहे, सो ह्या दोन गोष्टी मला कॉमन मिळाल्या. ओके, आता लक्षात घ्या इथे तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जायची गरज नाही, पण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला डायस ओळखता आला पाहिजे की हा तर ऑब्व्हियसली इथे स्टँडर्ड डायस दिलेला आहे. स्टँडर्ड डायसच्या इथे मी जर क्वेश्चन विचारला 1 च्या अपोजिट काय, तर तुम्ही इझिली 6 सांगू शकता, पण मेथड कशी आहे ते बघून घेऊया. अगदी सिम्पल मेथड आहे, लक्षात घ्या एकदम सिम्पल मेथड आहे की जे तुम्हाला नंबर्स कॉमन दिले ते कटच करून टाकायचे, आणि जे उरलेले नंबर आहेत ते एकमेकाच्या अपोजिट असणार आहे. एकदम सिम्पल, काही असं काय न्यूक्लिअर बेसिस लावली नाही आपण इथे. इथे आपण काय म्हणतोय की जे कॉमन नंबर्स आहेत ते आपण डिरेक्टली कट केले, आणि जे उरलेले नंबर्स आहेत ते आपण म्हणतो दे आर अपोजिट टू इच अदर. आता जर स्टँडर्ड डायस आहे हे आपण ओळखले,
आपला आंसर व्हेरीफाय पण इथे करू शकतो. स्टँडर्डायझेशन प्रॉपर्टी का अपोजिट फेसेसचे ऍडिशन काय असणार आहे 7 असणार. सो 6 + 4 will be 7. सो हे पण इथे प्रॉपर व्हेरीफाय झाले. ठीक आहे. सिमिलरली आता आपण थोडासा वेगळा डायस घेऊन बघूया. 4 3 आणि इथे 6. ठीक आहे. इथे 3 4 आणि इथे 5. ओके. सो आता इथे बघा हा कुठला डायस आहे. पहिली गोष्ट म्हणजे 4 3 4 3 कॉमन आहे, म्हणजे टू फेसेस आर कॉमन. ओके. आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे नॉन स्टँडर्ड डायस आहे. लक्षात घ्या काय आहे ते, नॉन स्टँडर्ड डायस आहे दोन्हीच्या दोन्ही. आता विषय इथे असा होतो की जर मी विचारलं व्हॉट इज अपोजिट टू 4, व्हॉट इज अपोजिट टू 4, सॉरी 4 नाही 6, व्हॉट इज अपोजिट टू 6 मी विचारलं, तर लक्षात घ्या आता तुम्ही इथे काय करू शकता, थोडासा विचार करा की इथे तुम्ही काय करू शकता, 6 च्या अपोजिट 5 आहे असं म्हणू शकता का डायरेक्टली. बघा काय म्हणू शकता तुम्ही, 6 च्या अपोजिट 5 येणार आहे का, तर ही आणि ही मेथड सिमिलर राहणार आहे, कारण की सिमिलर डायस आपण कंपेअर करतोय. स्टँडर्ड डायस इथे विथ स्टँडर्ड डायस, इथे नॉन स्टँडर्ड डायस विथ नॉन स्टँडर्ड डायस आपण कंपेअर करतोय. जे सिमिलर आहे ते तुम्ही कट करा. ओके. सो जे काही सिमिलर आहे ते तुम्ही कट करायचे आहेत तिथे. ओके. आणि अपोजिट जे उरलेले आहेत तुम्ही म्हणू शकता, ओके अपोजिट आहे त्याला तुम्ही म्हणू शकता की 6 च्या अपोजिट काय असणार आहे, तर 5 असणार आहे. 6 च्या अपोजिट काय असणार आहे, तर इथे 5 असणार आहे. लक्षात घ्या. सो ऑब्विसली सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणजे इथे काय, की अपोजिट साइडची ऍडिशन आपली 7 झालीच नाही आहे, म्हटलं की नॉन स्टँडर्ड डायसची प्रॉपर्टी पण एक्झिबिट झाली, आणि ऍडजसंट साइड्स आपली इथे ऑब्विसली 7 ऍड होतात, सो हे नॉन स्टँडर्ड डायस आहेत. सो या तुमच्या आन्सर्स वरून तुम्ही व्हेरीफाय करू शकता की तुमचे जी काय थिंकिंग लॉजिकल आहे ती करेक्ट आहे की नाही आहे. ठीक आहे. सो होपफुली हे दोन कंपॅरिझन्स क्लिअर झाले असतील. आता इम्पॉर्टंट कंपॅरिझन कुठले येणार आहे, नॉन स्टँडर्ड डायस आणि स्टँडर्ड डायस, ते पण बघून घेऊया. होपफुली कळत असेल, थोडस चांगली वाटत असेल, सोपा आहे, खूप सोपा पार्ट आहे. ओके. सो हे पहिली गोष्ट. ओके. सो आता काय करायचंय आपल्याला, थोडे अजून कंपॅरिझन्स बघायचे. चला दोन डायस काढून घेऊया इथे. आतापर्यंत आपण दोन कंपॅरिझन्स इथे क्लिअर आउट केले, थर्ड कंपॅरिझन आपण इथे बघून घेऊया. 1 2 आणि 3 हा कुठला डायस असणार आहे, करा स्टँडर्ड डायस आहे डेफिनेटली. आता नॉन स्टँडर्ड डायस घेऊया. ऑब्विसली 2 आणि 3 दोन फेसेस आपल्याला कॉमन घ्यायचे आहेत, इथे आपण 4 म्हणूया. लक्षात घ्या इथे सुद्धा काही वेगळं करायचं नाही आहे, तुम्हाला जे कॉमन दिसेल ते 2 आणि 3 ते कट करायचे. सो 1 च्या अपोजिट डायरेक्टली तुम्हाला 4च इथे मिळणार आहे. लगेच जेव्हा दोन फेसेस कॉमन आहेत तेव्हा इझी आहे, दोन फेसेस एलिमिनेट करा, थर्ड फेस तुमचा अपोजिट फेस असणार आहे. सोपं आहे. सो हे थोडंसं समजून घ्या. आता लक्षात घ्या जेव्हा दोन फेसेस मी म्हणतोय, आता काय करायचं मला, तीन फेसेस बघायचं. व्हेन ऑल फेसेस आर डिफरंट, व्हेन ऑल फेसेस आर डिफरंट. ठीक आहे. व्हेन ऑल फेसेस आर डिफरंट ही गोष्ट सुद्धा मला चेकआउट करायची आहे. आता असं असेल तर मी काय करणार आहे, असं असेल तर आम्ही काय करणार, पहिली गोष्ट आपण इथे चला बघूया. स्टँडर्ड डायस साठी लक्षात घ्या, स्टँडर्ड डायस साठी खूप सोप्या गोष्टी आहेत तुम्हाला ओळखणं, कारण स्टँडर्ड डायसची तुम्हाला प्रॉपर्टी जर माहिती आहे तर ऑब्विसली तुम्ही काय कशाचा अपोजिट आहे ते इझिली सांगू शकता. 1 2 3 ते 4 5 आणि 6. ठीक आहे. आता हे दोन्ही स्टँडर्ड डायस आहेत, बघा ऍडिशन करून बघा स्टँडर्ड डायसेस दिसतात. आता याच्यासाठी मला काही टेक्निक लावायची गरज नाही आहे की मला 1 च्या अपोजिट काय असणार ते शोधायला जात आहोत. दोन्ही स्टँडर्ड डायस म्हटल्यानंतर इथे अपोजिट पेयर्स काय असणार आहे, 1 च्या अपोजिट असणार आहे 6, 2 च्या अपोजिट असणार आहे 5 आणि 3 च्या अपोजिट असणार आहे 4. सो स्टँडर्ड डायस मध्ये जेव्हा तुम्ही ऑल फेसेस डिफरंट आहेत तेव्हा कंपॅरिझन करायला फार काय अवघड नाही आहे. ठीक आहे. सो प्रॉब्लेम कुठे आला येतो, जेव्हा नॉन स्टँडर्ड डायस नॉन स्टँडर्ड डायस वर कंपेअर होतात. ओके. तेही बघून घेऊया आपण एक्झाम्पल. बघा सो स्टँडर्ड डायस खूप इझी होतं. आता इथे 4 3 आणि इथे 2 लिहूया. ठीक आहे. इथे काय बोलूया आता, 1 5 आणि 6. ठीक आहे. 1 5 आणि 6. आता ऑब्विसली इथे बघितल्यानंतर मला वाटते की हे नॉन स्टँडर्ड डायस आहे, हे सुद्धा नॉन स्टँडर्ड डायस आहे. सो असं असताना आता मला जेव्हा कंपॅरिझन करायचं आहे तेव्हा मी कसं करणार, केवळ ऑल फेसेस आर डिफरंट. ठीक आहे. ऑल फेसेस आर डिफरंट. आता याच्यात मल्टिपल क्वेश्चन आपण बनवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे की आता बघा, मला जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज अपोजिट टू 4, व्हॉट इज
अपोजिट टू फोर असा क्वेश्चन जर विचारला मी काय आंसर देऊ शकतो मला माहिती आहे का फोर आहे फाय आहे सिक्स आहे काय असणार आहे मी काही सांगू शकत नाही मला एकच गोष्ट इथे याच्यावर क्लिअर होते की फोर च्या अपोजिट थ्री नसणार आहे आणि टू नसणार आहे पण काही असू शकतो वन असू शकतो फाय असू शकतो किंवा सिक्स असू शकतो सर हे तिन्ही आन्सर्स करेक्ट आहेत हे डिपेंड राहतं तुमच्या एक्झामिनरवरती की तो ऑप्शन कसे देतोय आता ऑप्शन असेही असू शकतं ए वन बी थ्री सी टू आणि डी काहीतरी नन ऑफ दिस असं असेल तर अशा वेळी हे ऑप्शन करेक्ट आहे कारण की थ्री आणि टू तर येऊ शकत नाही कुठे असं असेल वन ऑर फाय कुठे असेल वन ऑर सिक्स कुठे असेल फाय ऑर सिक्स किंवा वन ऑर फाय ऑर सिक्स असं ऑप्शन असेल सो हे सर्व ऑप्शन करेक्ट आहेत इवन सिंगल सिंगल जे ऑप्शन असतील फाय सिक्स हे सुद्धा करेक्ट आहेत पण ह्या ऑप्शन सोबत तुम्हाला काय मोस्ट करेक्ट आन्सर चूज करायचं आहे हे आपण अशा टाइपचे एक्झाम्पल आधी बघितले आहे तुम्हाला मोस्ट करेक्ट टाइपचं जे आन्सर आहे ते चूज करायचे ते लक्षात घ्या सो रिलेटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी इझी आहेत रिलेटिव्हली खूप इझी आहे की तुम्ही कम्पॅरिझन कसं करणार आहात आणि त्याच्यातून म्हणजे आन्सर चूज करणं हे तुम्हाला मोस्ट करेक्ट किंवा मोस्ट अॅक्युरेट आन्सर इथे चूज करायचं आहे आता दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय आहे की कधी कधी काय असतं की जेव्हा नंबर्स गेस करायचे आहेत आपल्याला डायस म्हणजे तुम्ही बघा कम्पॅरिझन फक्त ह्या दोन ह्याच्यात तुम्ही म्हणा सर स्टँडर्ड अँड नॉन स्टँडर्डचं कम्पॅरिझन करून दाखवा तर तुम्ही स्वतः विचार करा की ऑल फेसेस डिफरंट असेल असे दोन डायस तयार होऊ शकतात का नॉन स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्डचे जे सगळे फेसेस डिफरंट आहेत तर शक्यच नाहीये लक्षात घ्या जो थ्री फोर टू लिहितो मी काही इथे रिपीट करू शकत नाहीये काहीही इथे रिपीट करू शकत नाहीये म्हटल्यावर इथे मी नॉन स्टँडर्ड आहे इथे स्टँडर्ड डायस आणू शकत नाही त्यामुळे ऑल फेसेस डिफरंट मध्ये स्टँडर्ड डायस विल बी कम्पेअर्ड टू स्टँडर्ड डायस अँड नॉन स्टँडर्ड डायस विल बी कम्पेअर्ड टू नॉन स्टँडर्ड डायस सो ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं फार गरजेचं आहे हे कम्पॅरिझन खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो होपफुली तुम्हाला कम्पॅरिझनच्या गोष्टी बघितल्या समजल्या असतील आतापर्यंत शिकवलेल्या ठीक आहे चला ओके सो हा एक क्वेश्चन आहे आपण बघून घेऊया की कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारू शकतात सो आतापर्यंत जे आपण शिकलो थोडासा डिफरंट एक क्वेश्चन घेतलेला आहे एक्झाममधला क्वेश्चन आहे बघा इथे तुम्हाला तीन डायसचं कम्पॅरिझन विचारलेलं आहे आणि त्यांचं काय की क्वेश्चन मार्कचे इथे काय येणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे बघा आता जसं दोन डायस तीन डायसाठी कम्पॅरिझन असणार आहे सिमिलरली मल्टिपल डायसाठी सुद्धा सिमिलर कम्पॅरिझन आपण करणार आहे सो आतापर्यंत जे शिकलो ते कसं अप्लाय करायचं हे या क्वेश्चन मध्ये दाखवणार आहे आता बघा एक दोन आणि तीन ह्या डायस मध्ये तर सध्या आपण काय हात लावायचं नाही कारण तिथे एक अननोन फाइंड करायचं आहे ह्या दोन डायस मध्ये बघूया आता हे कुठलं आहे स्टँडर्ड आहे नॉन स्टँडर्ड आहे पहिलं ते बघा हे तर नॉन स्टँडर्ड आहे सिक्स प्लस वन सेव्हन हे स्टँडर्ड डायस आहे ठीक आहे सो आता या दोघांमध्ये मला कम्पॅरिझन करायचं मी आधीच म्हणलो स्टँडर्ड असो नॉन स्टँडर्ड असो कॉमन नंबर दिसला की तुम्ही क्लॉकवाईज फिरायला सुरुवात करू शकता ठीक आहे क्लॉकवाईज फिरायला तुम्ही सुरू करू शकता आता बघा इथे क्लॉकवाईज फिरलो सिक्स काय येणार आहे सिक्स टू आणि थ्री इथे काय येणार आहे सिक्स फाय आणि वन म्हणजे काय झालं कॉमन साईड आपली सिक्स आली वनच्या अपोजिट काय झालं फाय थ्रीच्या अपोजिट वन झालं सो मला हे दोन पेअर तर मिळाले की टूच्या अपोजिट फाय असणार आहे थ्रीच्या अपोजिट वन असणार आहे मला आता सिक्सच्या अपोजिट काय असेल बघा विचार करून सांगा सिक्सच्या अपोजिट काय मिळणार आहे मला तेवढं सांगा ठीक आहे हे दोन कॉमन आहेत पण अपोजिट पण असणार आहे ना त्याचे काय नाही तरी सो टू फाय म्हणजे वन टू थ्री फाय आणि सिक्स तर उरलं काय फोर सो सिक्सच्या अपोजिट काय असणार आहे फोर असणार आहे सो ह्या दोन टाइप मधून ही गोष्ट समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे की सिक्सच्या अपोजिट काय आहे आता याच्यावरून आपण तिथे कसं जाऊ शकतो ते बघूया आता लक्षात घ्या तीन डायच्या आम्हाला कम्पेअर करायला विचारले टू च्या अपोजिट फाय आहे म्हटल्यावर फाय तर इथे येऊ शकत नाही कारण की मी म्हणतोय टू च्या अपोजिट आहे फाय सो ऑप्शन नंबर फाय दिस विल बी वन ओके हे तर गेलं इथे येऊ शकत नाहीये आणि थ्री च्या अपोजिट मी म्हणतोय वन सो थ्री च्या ऍडजस्टंट तर वन येणार नाहीये सो ऑब्विसली वन सुद्धा कॅन्सल आउट झालं राहिले कुठले ऑप्शन फोर आणि सिक्स ओके फोर आणि सिक्स हे दोन माझ्याकडे ऑप्शन राहिले तर ह्या दोघांमधलं अॅक्युरेट कुठलं आहे हे ओळखणं सगळ्यात महत्वाची प्रोसिजर आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे बघा आपण दोन ऑप्शन असेच एलिमिनेट केले ह्या बॉक्सेस वरून किंवा ह्या पेअर वरून आपण ते एलिमिनेट केले आता राहिली गोष्ट फोर येणार की सिक्स येणार त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडस आपण हायलाइट करून घेऊया बघा आता मी कम्पेअर करण्यासाठी काही ना काही कॉमन शोधणार आहे ठीक आहे कम्पेअर करण्यासाठी काही ना काही शंभर टक्के कॉमन शोधणार आहे तेच म्हणजे मी आता काय म्हणू शकतो इथे बघा इथे टू आणि थ्री आहे सिमिलरली इथे सुद्धा टू आणि थ्री आहे दोन फेसेस कॉमन आहेत ऑब्विसली आता जर माहिती असेल हे दोन कट केले असते आणि सिक्स अपोजिट आपण नंबर सांगू शकलो असतो बरोबर आहे पण आपल्याला इथे काय चूज करायचं ते बघूया आपण चला
लॉजिकली मला वाटतं तुम्हाला आन्सर आलेला असेल, लॉजिकली तुम्हाला कळलेलं असणार आहे की तिथे काय असणार आहे, पण तरी आपण मेथड बघूया. टू वरून मला थ्री कडे जायचं असेल, बघा टू कडून थ्री कडे जायचं तर मी कुठल्या दिशेला चाललोय, अँटी क्लॉक वाईज. कुठल्या दिशेला चाललोय, अँटी क्लॉक वाईज, बरोबर आहे. आता सिमिलरली मला ह्या डायरेक्शनमध्ये टू टू थ्री जायचं आहे, मी कुठल्या डिरेक्शन मध्ये चाललोय, क्लॉक वाईज. मी कुठल्या डिरेक्शन मध्ये चाललोय, क्लॉक वाईज. आता बघा जर जर दोघांचे पण फ्लो सिमिलर असते, म्हणजे काय हे क्लॉकवाईज आणि हे सुद्धा जर क्लॉकवाईज असतं तर इथे काय आलं असतं, सिक्स आन्सर आलं असतं, कारण की दोघांचा फ्लो सेम असता. पण आता इथे काय झालंय, एक क्लॉकवाईज आहे एक अँटी क्लॉकवाईज आहे, त्यामुळे सिक्स येऊ शकत नाही. सो तुमचा आन्सर असणार आहे फोर. सो इथे काय येणार आहे, तुमचं फोर आन्सर येणार आहे. आता दुसरी गोष्ट, लॉजिकली तुम्ही इथे विचार केला असतात, बघा लॉजिकली इथे थोडासा विचार केला असतात तर इथे तुम्हाला कळून जातं की सिक्सच्या अपोजिट इथे फोर असणार आहे. आणि का सिक्सच्या अपोजिट मी डिरेक्टली फोर घेऊ शकतो, तर दोन साइड कॉमन आहे, या दोन्ही एलिमिनेट केल्या असतात की सहा जो होते माझ्याकडे, म्हटलं 100% इथे चार येणार होतं. म्हणून म्हटलं काही लोकांना लॉजिकली सुद्धा आन्सर कळलं असेल, पण प्रत्येक वेळी हे वर्कआउट होणार नाहीये, लक्षात घ्या, प्रत्येक वेळी वर्कआउट होणार नाहीये. तुम्हाला याच्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे आणि आन्सर काढावं लागेल. इथं आपलं नशीब ठीक आहे, बघा दोन सेम होते म्हणून आपण इथे चॉईस करू शकलो. जर नसतील सेम तर तुम्हाला सिमिलर प्रोसिजर वापरावी लागेल, कॉमन काहीतरी त्यामधलं रिलेशन फाइंड करावं लागेल आणि मग नंबर कुठला अपोजिट आहे हे आन्सर द्यावं लागणार आहे, ठीक आहे. सो होपफुली तुम्हाला डायसचे बेसिक्स कळले असतील आणि त्याच्यावरचे जे काही आपण इंटरेस्टिंग आता फॅक्ट शिकलो त्याच्यावरून क्वेश्चन कसे सोडवायचे हे सुद्धा थोडेफार तुम्हाला नक्की समजले असेल. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण अजून मल्टिपल क्वेश्चन बघूया, डिफिकल्ट क्वेश्चन आपण बघणार आहे आणि हळूहळू हे सगळं ओपनिंग ऑफ डायस पर्यंत आपण जाणार आहे. सो व्यवस्थित लेक्चर बघा, तुमचे नोट्स वगैरे रेडी ठेवा, कधीही विचारेल मी नोट्स, ठीक आहे. आणि काही डाऊट्स वगैरे असेल तर बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम नाही आहे, अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. चला थँक्यू.